हाय फ्रेंड्स जी एस केक आर्ट मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते तर आज आपण इथे बघणार आहोत डार्क चॉकलेटचं एकदम परफेक्ट गणाश हे कसं बनवायचं आहे किती क्वांटिटीमध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे हे एकदम परफेक्ट मी तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून तुमचं एकदम छान गणाश तयार होईल त्यासाठी मी इथे डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे मोर्डे कंपनीचं हे कंपाऊंड आहे चारशे ग्रॅम आणि मी इथे व्हिपक्रीम घेतलेली आहे आजची गणाशची रेसिपी आपण ही पासून बघणार आहोत म्हणजे विपक्रीम यूज करून गणाश कसं बनवायचं त्याचबरोबर मी इथे न्यूट्रल जेल घेतलेलं आहे आणि दोन पातीली घेतलेलं आहे एक छोटं आणि एक मोठं असे दोन पातीली घेतलेली आहेत तर डबल बॉईल मेथडने आपण हे आज गणाश बनवणार आहे त्यासाठी मी छोट्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि मोठ्या पातेल्यामध्ये मी कंपाऊंडचे तुकडे घेणार आहे तर इथे मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे हे आपलं पाणी गरम होत आहे तोपर्यंत मी इथे कंपाऊंडचे तुकडे करून घेणार आहे हे पूर्ण पॅक मी इथे यूज करत आहे तर यापासून मला एक किलो एवढं गणाश तयार होणार आहे माझं तर मी चारशे ग्रॅम कंपाऊंड घेतलेलं आहे व्यवस्थित तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला याचे एकदम छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे आपलं गणाश पटकन तयार होतं आणि हे गणाश आपण एक महिनाभर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो अगदी चांगलं राहतं ते आणि जेव्हा आपल्याला हवंय तेवढं थोडंसं त्यावेळेस आपण थोडंसं काढून घेऊन गरम करून डायरेक्ट आपण केकमध्ये यूज करू शकतो तर बघू शकता मी थोडे एकदम छोटे छोटे तुकडे करून घेत आहे कंपाऊंडचे तोपर्यंत आपलं गॅसवरती पाणी चांगलं गरम होत आहे आणि एक किलोचं गणाश करत आहे त्यामुळे मी इथं पाचशे ग्रॅम एवढी क्रीम घेतलेली आहे क्रीम आहे आणि ही एकदम लिक्विड फॉर्ममध्ये आहे थोडीशी थंड आहे पण लिक्विड फॉर्ममध्ये आहे तर ती आपण इथं गॅसवर डबल बॉईल मेथडने करणार आहोत त्यामुळे मी पाणी गरम केलेल्या पातेल्याच्या वरती हे मोठं पातेलं ठेवलेलं आहे ज्यामध्ये मी क्रीम घातलेली आहे आणि एकदम व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे कंटिन्यूस आपल्याला हे हलवायचं आहे जेणेकरून आपली क्रीम फुटणार नाहीये त्यामुळे फुटल्यासारखी होणार नाही त्यामुळे आपण हे कंटिन्यू हलवून हलवत हलवतच आपल्याला ही गरम करायची आहे एकदम व्यवस्थित आपल्याला ही हलवून घ्यायची आहे आणि मग आपण जे तुकडे करून घेतलेले आहेत कंपाऊंडचे ते कंपाऊंडचे तुकडे आपण यामध्ये घालणार आहोत ही थोडीशी थंड असल्यामुळे हिला गरम होण्यासाठी जरा वेळ लागत आहे गरम झाली की आपण यामध्ये तुकडे घालून घेणार आहोत कंपाऊंडचे तर इथे बघा हे कंपाऊंड कट केलेलं चारशे ग्रॅमचं म्हणजे पूर्ण पॅक मी इथे घालून घेत आहे क्रीममध्ये पाचशे ग्रॅम एवढी क्रीम आहे आणि चारशे ग्रॅम एवढं कंपाऊंड आहे पूर्ण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे व्यवस्थित मिक्स कर, करायचं आहे आपल्याला क्रीम मेल्ट असल्यामुळे हे एकदम हळूहळू असं मिक्स व्हायला लागतंय सिलिकॉन स्पॅच्युलाच्या साह्याने आपण एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कसा कलर चेंज होतो आपला गणाश तयार होत आहे म्हणजे एकदम व्यवस्थित हल हलवत आहे आणि हे बघा थोडेश आणखी मिक्स व्हायचं बाकी आहे तोपर्यंत आपण व्यवस्थित हलवायचं आहे जोपर्यंत आपलं हे कंपाऊंड आणि क्रीम गरम झालेली क्रीम एकजीव होत नाहीये तोपर्यंत व्यवस्थित हलवायचं आहे आपल्याला आणि आता यामध्ये आपण न्यूट्रल जेल घालून घेणार आहोत तेही आपण एकदम व्यवस्थित एकजीव होईपर्यंत हलवून घेणार आहोत मी इथे गॅस बंद केला आहे आणि आता मी इथे न्यूट्रल जेल घालून घेणार आहे तर शंभर ग्रॅम एवढं मी न्यूट्रल जेल घेतलेला आहे तर यामध्ये मी टाकत टाकत आहे आणि एकदम व्यवस्थित आपल्याला हे एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे याने बरोबर आपलं एक किलोचं हे गणाश तयार झालेलं आहे आणि हे आपण एक महिनाभर डीप फ्रीजरमध्ये किंवा फ्रीजरमध्ये आपल्या घरच्या फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये आपण हे स्टोअर करून ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला लागणार आहे जेवढ्या क्वांटिटीमध्ये लागणार आहे तेवढी क्वांटिटी आपण काढून घेऊन वापरू शकतो थोडंसं गरम करून इथे बघा मी एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे आणि मी इथे गाळून घेणार आहे कारण यामध्ये थोडासा पार्ट असतो जो मेल्ट झालेला नाहीये कंपाऊंड मधला तो इथे वरती राहतो आणि एकदम आपलं शायनी असं गणाश तयार होत असं एकदम व्यवस्थित आपल्याला गाळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कसं हे वरती राहिलेलं आहे जो पार्ट मेल्ट नाही झाला तो मधला आणि हे गनाश आपलं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय